ओके सो विल स्टार्ट विथ आवर नेक्स्ट पॉइंट दॅट इज अमिनो ऍसिड पूल. ठीक आहे, बॉडीमध्ये स्पेसिफिक अमिनो ऍसिडचा पूल एक मेंटेन केला जातो, म्हणजेच एका साईडने कॅटाबोलिझम चालू असतं, एका साईडने अनॅबोलिझम हे चालू असतं. जेव्हा आपण डाएट मधून आपला प्रोटीन घेतो, बॉडी प्रोटीन आपल्या डाएट मध्ये येतं, बॉडीमध्ये प्रोटीन येतं, त्यांचं ब्रेकडाऊन प्रोटिओलिटिक एन्झाइम्स करतात, प्रोटिओलिटिक एन्झाइम्स ब्रेकडाऊन केल्यानंतर स्पेसिफिक अमिनो ऍसिड हे प्रत्येक सेलपर्यंत बॉडीच्या पोहोचवल्या जातात. सेलला जशी जशी रिक्वायरमेंट असेल तसं तसं तो त्या सेलला काय करेल, अमिनो ऍसिड तो इनगल्फ करेल. सो बॉडी प्रोटीन्स देअर आर अबाउट 10 to 12 kg इन ऍडल्ट. पूर्ण बॉडीमध्ये प्रोटीनचं कंपोजिशन किती असतं, 10 to 12 kg. वेटच्या तुलनेमध्ये ऍडल्ट मध्ये 10 to 12 kg हे प्रोटीन असतं. सो प्रोटीन ब्रेकडाऊन अँड प्रोटीन सिंथेसिस देअर आर 350 to 400 g पर डे. या रेशो मध्ये प्रोटीनचं ब्रेकडाऊन आणि प्रोटीनचं सिंथेसिस होत जातं आणि एक अमिनो ऍसिडचा पूल, एक बॉडी प्रोटीनचं कंपोजिशन हे जे आहे ते मेंटेन केल्या जातं. सो देअर आर बॉडी अमिनो ऍसिड पूल विच इज ऑफ 100 g. 100 g बॉडीमध्ये अमिनो ऍसिडचे पूल असतात. मग आता हे अमिनो ऍसिडचे पूल म्हणजे काय, तर हे अमिनो ऍसिडचे पूल म्हणजे बॉडीमध्ये ब्लड मध्ये असणारे फ्री फ्रॉम मध्ये प्रेझेंट असणारे अमिनो ऍसिड. सो बॉडी अमिनो ऍसिड पूल्स आर ऑफ 100 g. सो देअर इज अ प्रोटीन ब्रेकडाऊन आणि प्रोटीन सिंथेसिस हे एका वेळेस होत असतं. मग या अमिनो ऍसिडचा पूल आपण कुठे कुठे करू शकतो, डायटरी प्रोटीन पासून आपल्याला अमिनो ऍसिड मिळतात. हा एरो इथं असायला पाहिजे होता, चुकीचा दिलाय. सो डायटरी प्रोटीन पासून अप टू 40 to 100 g पर डे आपल्याला अमिनो ऍसिड जे आहे आपल्याला डिराईव्ह करू शकतो. जेव्हा काही रिक्वायरमेंट असेल बॉडीला एनर्जीची, त्या अमिनो ऍसिडला आपण कार्बोहायड्रेट किंवा फॅट मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता कार्बोहायड्रेट आणि फॅट मध्ये कन्वर्शन केलं म्हणजे काय झालं, की जे अमिनो ऍसिड, अशी अमिनो ऍसिड, कार्बोहायड्रेट कोणते बघितले होते आपण, ग्लुकोज. ग्लुकोज कार्बोहायड्रेट मध्ये अमिनो ऍसिडचं कन्वर्शन करू शकतो. सो अमिनो ऍसिडला ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करणारे असे अमिनो ऍसिड जे ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होऊ शकतात त्या अमिनो ऍसिडला म्हणायचं आपण ग्लुकोजेनिक अमिनो ऍसिड. किटोजेनिक अमिनो ऍसिड जे ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही त्यांना किटोजेनिक अमिनो ऍसिड म्हणायचं. ल्युसिन अँड लायसिन हे दोन किटोजेनिक अमिनो ऍसिड आहे आपल्याकडे, बाकीचे उरलेले सगळे ग्लुकोजेनिक अमिनो ऍसिड आपल्याकडे फाउंड होतात. सो सिंथेसिस ऑफ नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. सो जे अमिनो ऍसिड आहेत आपल्याला डायट मधून मिळाले, इसेन्शियल अमिनो ऍसिड जे आपण डायट मधून मिळाले, त्या इसेन्शियल अमिनो ऍसिड पासून आपण काय करू शकतो, नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिडचं डेव्हलपमेंट हे करू शकतो. अमिनो ऍसिडचं आपण एनर्जी मध्ये डिराईव्ह करू शकतो, अमिनो ऍसिड पासून आपण एनर्जी रिक्वायरमेंट करू शकतो. देर इज अ 10 to 15% ऑफ एनर्जी, डेली एनर्जी रिक्वायरमेंट इज फ्रॉम दी अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड 10 to 15% बॉडीची आपल्याला एनर्जी ही फुलफिल केल्या जाते. सो प्रोटीनचं लॉस होतं, काही प्रोटीनचं लॉस होतं, 30 to 50 g ऑफ प्रोटीन ऍज इन द फॉर्म ऑफ युरिया थ्रू द युरिन दे कॅन लॉस. डिएमिनेशन ट्रान्सएमिनेशन झाल्यानंतर, त्यांचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर, त्याच्यापासून एनर्जी डिराईव्ह केल्यानंतर काय करू शकतो आपण, त्याच प्रोटीनला स्पेसिफिकली आपण बॉडीमधून बाहेर पाठवू शकतो इन द फॉर्म ऑफ युरिया. त्यांचं काम झाल्यानंतर आपण त्यांना युरियाच्या फॉर्म मध्ये, युरिन मधून त्यांना काय केलं जातं, बॉडीच्या बाहेर हे पाठवल्या जात. ओके ओके, त्यानंतर अमिनो ऍसिड्सचं इम्पॉर्टन्स काय आहे ते सगळे या चार्ट मध्ये तुम्हाला दिसत असेल. सो अमिनो ऍसिड कॅन बी हेल्प इन द सिंथेसिस ऑफ नायट्रोजेनस कंपाऊंड. आता नायट्रोजेनस कंपाऊंड सगळ्यात महत्वाचे, डीएनएचं रेप्लिकेशन होण्यासाठी लागणारे, डीएनएचं कंपोजिशन असणारे नायट्रोजन बेसेस यांच्या सिंथेसिससाठी अमिनो ऍसिडचा एन ग्रुप, नायट्रोजन ग्रुप हा खूप महत्वाचा रोल परफॉर्म करतो. अमिनो ऍसिड पासून आपण प्युरिन आणि पिरिमिडिनचं सिंथेसिस करू शकतो आणि त्याच्यापासून आपण न्यूक्लिक ऍसिड्स हा आपण तयार करू शकतो. देअर इज अ डायटरी प्रोटीन, आपल्याला अमिनो ऍसिडची रिक्वायरमेंट कुठून होते, डायटरी प्रोटीन किंवा बॉडीमध्ये प्रेझेंट असणारे प्रोटीन याच्यापासून आपण अमिनो ऍसिड आपला घेऊ शकतो. त्या अमिनो ऍसिडचं प्रोटीन सिंथेसिस साठी फ्री अमिनो ऍसिड तुम्हाला सांगितलं होतं. जेव्हा प्रोटीन सिंथेसिस करायचं असेल, एन्झाइमचं सिंथेसिस करायचं असेल, काही व्हेरियस सिग्नलिंग मॉलिक्युल्स, काही पेप्टाइड हॉर्मोन्स यांचं जेव्हा सिंथेसिस करायचं असेल, तेव्हा सगळे ग्रुप्स कुठून येतात, अमिनो ऍसिड पासून येतात. त्यानंतर अमिनो ऍसिडचं ट्रान्सअमिनेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, ट्रान्सअमिनेशन म्हणजे अमिनो ऍसिडचा अमिनो ग्रुप हा आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपण ट्रान्सअमिनेट अमिनेशन केला.
म्हणजे अल्फा किटो ग्लुटारेट होता त्याच्याकडे आपण अमिनो ग्रुप दिल्यानंतर जसं ग्लुटामेट मध्ये कन्वर्शन झालं. आता ही सगळी प्रोसेस कशी होते ती आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत, पण तुर्तास इतकं लक्षात घ्यायचं, ट्रान्स अमिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ अमिनो ग्रुप फ्रॉम वन सबस्टन्स टू द अनादर. सो अल्फा किटो ग्लुटारेट पासून आपण ग्लुटामेट बनवला, त्याचं डीअमिनेशन झालं, आणि डीअमिनेशन झाल्यानंतर डीअमिनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ अमोनिया ग्रुप. सो NH3 रिलीज झाला आणि युरिया मध्ये त्याचं एक्सक्रिशन झालं. सो ट्रान्सअमिनेशन झाल्यानंतर आपल्याला अमिनो ऍसिड पासून किटो ऍसिड मिळू शकतात. त्या किटो ऍसिड पासून आपण एनर्जी डिराईव्ह करू शकतो, ग्लुकोज मध्ये सुद्धा त्यांचं कन्वर्शन करू शकतो, फॅट मध्ये त्यांचं कन्वर्शन करू शकतो, नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड त्यांच्यापासून आपण बनवू शकतो. किटो ऍसिडचं कन्वर्शन ग्लुकोज मध्ये कसं होतं, फॅट मध्ये कसं होतं, नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड मध्ये कसं होतं, हे सगळं आपल्याला पुढे हळूहळू शिकायचं. सो हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. सो आता तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपण म्हटलं आपल्याला ग्लुकोजचं सिंथेसिस करायचंय, ग्लुकोजचं सिंथेसिस कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम शिकत असताना C6H12O6 हा कुठून डिराईव्ह केला होता आपण, काही आपल्या अॅनिमल सोर्सेस पासून, अॅनिमल फूड पासून किंवा प्लांट फूड पासून. आपण प्रायमरी प्रोड्युसर्स कोणते होते, आपले प्लांट्स, त्यांनी काय केलं, कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजनचा यूज करून आपल्याला ग्लुकोज बनवला. ठीक आहे, मग त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बनवायचं आहे अमिनो ऍसिड आपल्याला बनवायचं आहे. मग अमिनो ऍसिड साठी आपल्याला अमिनो ग्रुप लागेल. मग हा अमिनो ग्रुप कुठून मिळेल आपल्याला, हा अमिनो ग्रुप मिळू शकतो आपल्याला प्लांट्स पासून, जे काही आपण फूड खातो त्यांच्यापासून. आता प्लांट्स कडे कुठून येतो, प्लांट्स कडे येतो नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियामधून अमिनो ग्रुप त्यांना येतो. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया काय करतात, सॉइल मध्ये जे काही नायट्रोजन्स असतात त्यांना इन द फॉर्म ऑफ अमोनिया ते फिक्स करतात, आणि प्लांट त्यांचं इन्गल्फेशन करतो आणि त्यांचाच वापर करून ते त्यांचे प्लांट सुद्धा त्यांचे प्रोटीन्स बनवतात, प्लांट सुद्धा त्यांचे अमिनो ऍसिड हे डेव्हलप करतात. मग याच प्लांटला आपण प्रायमरी कन्झ्युमरने सेकंडरी कन्झ्युमर केलं आणि फायनल कन्झ्युमर दॅट इज ह्युमनने काय केलं, यांचं फूड म्हणून त्यांचा यूज केला आणि तेच अमोनिया आपल्या बॉडीमध्ये फिक्स झाले. त्यापासून काय केलं आपण, अमिनो ऍसिड व्हेरियस तयार केले. तो ज्या पद्धतीने कार्बोहायड्रेटचा ग्रुप कार्बन आणि हायड्रोजन दॅट इज वॉटर होता, त्याच पद्धतीने आपला अमिनो ऍसिडचा ग्रुप कुठे आहे, आपला प्लांट्स आणि बॅक्टेरिया आपला अमिनो ऍसिडचा सोर्स आपल्याकडे आहे आणि त्याच्यापासून आपण काय करत असतो, अमिनो ऍसिड हे डिराईव्ह करत असतो. सो